आधी निर्णय घ्या असं कोर्टाने यावेळेला म्हटलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय प्रत्येक अपडेट्स टीव्ही 9 मराठीवर। पुढच्या निवडणुकांच्या आधी निर्णय घ्या असं कोर्टाने यावेळेला म्हटलेलं आहे। तर विधानसभा अध्यक्षांच्या वतीने सोमवारपर्यंत वेळ मागण्यात आलेला आहे। जर रोज सुनावणी होणार असेल तर आम्ही तयार आहोत असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटलेलं आहे। तर पुढच्या निवडणुकीआधी निर्णय घ्या कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना या सूचना केल्या आहेत। सुप्रीम कोर्टाने सुरुवातीला सवाल केला की सुनावणी घ्यायला नेमकी काय हरकत आहे, जर सुनावणी नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये होत असेल तर, असा सवाल तुषार मेहतांना विचारण्यात आलेला आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संदीप, सध्याचे अपडेट्स। तुषारी, खरं तर सॉलिसिटर जनरल आणि विधानसभा अध्यक्ष या दोघांची कान टोचलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने असं म्हणता येईल, कारण कडक शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली आहे। आणि आत्ताचं महत्वाचं वाक्य हे सांगावं लागेल, पुढच्या निवडणुकीपूर्वी याचा निकाल लागायला हवा असं स्वतः सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे। आज ज्यावेळा सुनावणी सुरू झाली, पहिल्यांदा सुनावणी सुरू झाल्यानंतर तुषार मेहता यांना कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येत होता इंटरनेटचा, ती अग्रवाल नावाचे वकील जे आहेत त्यांनी तिथं सांगायचा प्रयत्न केला। मात्र क्लबिंगला जर विरोध असेल तर सर्वोच्च न्यायालयानं यातला निर्णय घ्यावा असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं, कारण आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या अपात्रतेचं जे प्रकरण आहे ते क्लब करण्यात आलेलं आहे। एकत्रित ही सुनावणी सध्या घेतली जाते। विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलेलं नाही, जूनपासून या प्रकरणी कुठलीही कारवाई झालेली नाही, आता याबाबत सुनावणी व्हायलाच हवी असं स्वतः सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे। कारण आपल्याला माहिती आहे यापूर्वी ज्यावेळा शिवसेनेमार्फत याचिका दाखल होती त्यावेळेला त्यांनी विधानसभा अध्यक्षांना निर्देश दिले होते की ठराविक या वेळेमध्ये तुम्ही 2 आठवड्यांमध्ये वेळापत्रक सादर करा। आज खरं तर उत्तर सादर करण्यात आलं आहे, मात्र त्यातून सर्वोच्च न्यायालयापर्यंत जी माहिती पोचायला पाहिजे ती पोचलेली नाही। सरन्यायाधीशांनी पुढे असं देखील म्हटलं, वृषाली, 14 जुलैला आम्ही नोटीस काढली होती, त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये आदेश देखील काढला, मात्र विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत कुठलाच निर्णय घेतला नाही। त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे जे विधानसभा अध्यक्षांचे वकील आहेत त्यांनी असं म्हटलं की सोमवारपर्यंत आम्हाला वेळ द्यावा, तर अजून किती वेळ तुम्हाला द्यायचा असं देखील म्हटलं, आणि जर रोज सुनावणी होणार असेल तर आम्ही तयार आहोत असं देखील तुषार मेहता यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाने या अध्यक्षांसमोरील कार्यवाही निरर्थक असं कोर्टानं म्हटलं, पुढच्या निवडणुकांच्या आधी निर्णय घेतला नाही तर मग विधानसभा अध्यक्षांसमोरील कारवाई ही निरर्थक आहे असं निरीक्षण कोर्टानं या ठिकाणी नोंदवलंय। तर महत्वाची बातमी आपण पाहताय, सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि यावेळेला तुषार मेहता आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे चांगले कान टोचलेले आहेत कोर्टानं। पुढच्या निवडणुकांच्या आधी निर्णय घेतला नाही तर विधानसभा अध्यक्षांसमोरील कारवाई ही निरर्थक ठरेल असं निरीक्षण कोर्टानं या ठिकाणी मांडलेलं आहे। विधानसभा अध्यक्ष